वाटलंच होतं मला. आम्हा पुरुषांपेक्षा ना तुम्हा बायकांना जास्त हौस असते पहिला मुलगा हवा म्हणून. पण ते काय नाही, मला तर बाबा पहिली मुलगी हवी माझ्या आनंदी सारखी. ऐक ना मीर, एकदा पहिला मुलगा झाला ना मग एखाद्या अनाथ आश्रमातून आपण मुलगी दत्तक घेऊयात. त्यापेक्षा आपण उलट करूया, आधी मुलगी आणि मग अनाथ आश्रमातून मुलगा दत्तक घेऊ. त्याचं पण एक कारण आहे आनंदी, पुण्यात माझ्या प्रत्येक मित्राला मुलगी आणि त्या मुली जेव्हा त्यांच्या वडिलांचे खूप लाड करतात किंवा लाडाने त्यांना बाबू किंवा डॅडा अशी हाक मारतात ना, तेव्हा माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. तोच आनंद ना मला मला माझ्या चेहऱ्यावर पाहायचा आहे. म्हणूनच मी माझ्या आपल्या मुलीलाही सांगणार, मला पण बाबू किंवा डॅडा अशीच हाक मारायची. चल 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 लगेच तयारीला लागू. कसली कसल्या? तेच अष्टपुत्र सौभाग्यवते बाबा. आई बापू काय सुनबाई, कसा चाललाय संसार? एकदम झाक. क्या बात, मग या झाक संसाराला मी सुद्धा जरा हातभार लावतो. अरे नको, तू कशाला काम करतोस, राहू दे. खा म्हणजे मला काम येत, मी घरी आईला मदत करतो. अच्छा, म्हणजे आधी आईला मदत करायचास आणि आता वहिनीला मदत करतोस. ए प्लीज यार, तुला किती वेळा सांगितलं असं वहिनी वहिनी नको करत जाऊ. नाती म्हटलं की लोचा असतो, त्यापेक्षा मैत्रीच सुंदर असते. चुकलं, नको म्हणूच नाही. ठीक आहे, कारण आता मला तुझ्यातलं आणि वीर यांच्यातलं नातं माहिती आहे. भाऊ कमी मित्रच जास्त तुम्ही. नाही म्हणजे आता वेळ आहे आणि विषय निघाल्याचा म्हणून विचारतो. तुला काय दिसलं ग माझ्या या भावात कम मित्रात? जे तू पाहिलंस ते एकदम झाक माणूस आहेत ते. सुरुवातीला सगळ्यांना जसं वाटतं. मला जे पहिल्या दिवसापासून यांच्याबद्दल वाटतं ना ते आत्ता या क्षणापर्यंत वाटत. हो पण या जगात इतर पण झाक माणसं आहेत की त्यांच्याबद्दल असं कधी नाही वाटलं जे वीर बद्दल वाटलं. तुला सांगू, मला जे पहिल्या दिवसापासून यांच्याबद्दल वाटत आहे ना ते कधीच कोणाबद्दल वाटलं नाही आणि वाटणारही नाही. कमॉन यार, असं कधी वाटणार नाही असं कसं म्हणू शकतेस तू ना? आणि तुला माहितीये यांची सर कोणालाच नाही. वा, काय तमाशा चाललाय इथं? घरातल्या पुरुष माणसांना बी कामाला लावणार आहेस वय? त्या उरली सुरलीलाच काय माहेरच्या उमरा सोडून आलीस का काय? अगं आत्या किती बोलतेस तू तिला, मी स्वतःहून आत आलो इकडे आत्या मदत करायला. तिला तू स्वतःहून ढीक काम करशील र, हिने कशाला करू द्यायचं तुला? आई माझं खरंच चुकलं, मला बोलण्याच्या नादात लक्षातच नाही आलं. मग आता लक्षात ठेव, शेलारांच्या घरात चालत असतील ही थेर, देशमुखांच्या घरात नाही चालायची. आत्या
आनंदी कबीर तू जा कारण कस है ना डोळ्यात पाणी पोचायला कोणी असलं ना की अजून रडायला येतं तू तू खरंच जा आणि तसंही मला माझ्या डोळ्यातलं पाणी यांना यांना दाखवायचं नाहीये आनंदी मला माहिती आहे आत्या तुला खूप त्रास देते कोणी मला त्रास देत नाही तू तू जा आनंदी कबीर बस हे बघ मला मला माझ्यामुळे यांच्यात आणि आईंच्यात भांडणं होऊ द्यायची नाहीये तू तू जा पण मग मी कशासाठी या घरात सतत वाद झाले तरच एक दिवस तू इथून बाहेर पडशील आणि नाही पडली तर मी आहेच त्या वीरची हिम्मत कशी झाली मला घराच्या बाहेर काढायची दीड दमडीची फॅमिली त्याची आणि मला घराच्या बाहेर काढलं हिशोब द्यावाच लागणार आहे आज माझ्या डोळ्यातून पाणी काढलंय ना त्याने त्या आनंदीला बघच मी कसं आयुष्यभर रडवते ते तूच एक आहेस रे माझ्या एका फोनवर तू इकडे आलास मला तुझं खूप कौतुक वाटतंय माझं या जगात दुसरं कोणी नसलं ना तरी चालेल मला पण माझं ओजस माझ्या सोबत आहे नारायणी नारायणी दार उघड नारायणी नारायणी दार उघड लीव मी अलोन प्लीज मला एकटीला सोड प्लीज ओजस माझं लग्न झालंय माझ्या डोळ्यात बघून सांग तुझं माझ्यावर प्रेम नाहीये नारायणी तुझ्या नवऱ्याने तुला हातही लावलेला नाही आणि आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे पाप काहीच नाही माझ्या डोळ्यात तुला पाप दिसत का नारायणी काय चाललंय तुझं दारू गोड पटकत काय करून बसले मी आता मम्माला काय उत्तर देऊ मी काय करून बसले मी नारायणी मला माहितीये तुझं वीरवर प्रेम नाहीये तुझं खरं प्रेम फक्त माझ्यावर आहे हो ना डार्लिंग हो हे खरंय मग टेन्शन काय आहे कारण मला वीरचा सूड घ्यायचंय आणि दुसरी गोष्ट
ओजस तुला मम्मा कधी एक्सेप्ट नाही करणार. तू तिला दिसलास ना तरी ती तुझा खून करेल. त्यामुळे कोणाला संशय येण्याआधी तू प्लीज इथून निघून जा. मी तुझ्या पाया पडते. प्लीज इथून जा. मी ना लवकरात लवकर पुण्याला येईन. मामाकडून खूप सारे पैसे घेऊन येईन. मी तुझी आतुरतेने वाट बघेन. स्वीट हार्ट. चल मी निघते. खूप उशीर झालाय. नारायणी काळजी घे आणि विसरू नकोस. तू येणार आहेस परत. पैसे घेऊन. नाही उघडलं. नाही उघडलं म्हणजे तुला. तू तिला सांगितलं का नाही की मी तिच्यावर चिडले नाहीये. मी तिला काही बोलणार नाही. समजवायचं असतं का. मी एकदा दार वाजून परत आलेलो नाहीये. दार वाजून वाजून दमलोय मी आता. काही बोलली का तुझ्याशी. एक शब्द बोलली फक्त. लिव्ह मी अलोन. आता ह्याच्यावरती मी काय बोलणार होतो तिच्याशी. हातापाया पडायचं रे. हात जोडायचं तिच्या समोर. काही करायचं. तिला बाहेर आणायचं. सगळे प्रकार करून झाले पण नाही उघडत ती दार. किती आदळ आपट केली माहिती. मी आदळ आपट केलीस. मग काय करणार होतो. अक्कल आहे का. आदळ आपट म्हणजे तू गाव भर दवंडी पिटवलीस. जे लोकांना कळू नये ज्याची खबरदारी घेत होते मी बरोबर तेच तेच केलं. तुला अक्कल कशी नाही नागरात. एक मेहरबानी कर माझ्यावर. आता यातलं काहीही यांच्या कानावर पोचत नाही याची काळजी बाळग. त्यांना घडलेला प्रकार कळला ना तर क्षणिक जीव देतील. हे मी काय म्हणतो अक्का. या डॉक्टरचा अंदाज बरोबर असेल कशावरून. आपण सेकंड ओपिनियन घेऊयात. काय बोलतोय का. नारायणीला कुठला मोठा रोग झाला नाहीये किंवा तिची महत्वाची शस्त्रक्रिया करायची नाहीये. तिला दिवस गेलेत. सेकंड ओपिनियन कसलं घेतोय. आणि सेकंड ओपिनियन म्हणजे परत बबलाच ना गावभर. का तुला चांगलंच माहितीये या गोष्टी कधी लपून राहत नाहीत. बरोबर आहे. मग मी काय करू. घरोघरी जाऊ पाट्या लावू आणि तू कर्ण घेऊन फिर गावभर. शांत शांतपणे विचार कर ना. कारण मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींचा खुलासा फक्त आणि फक्त नारायणीच करू शकते. तुझा आवाज असा काय येतोय. रडतीयस काय. आनंदीने त्रास नाही ना दिला तुला. म्हणजे आय एम प्रेग्नेंट. पिंजरा पिंजरा रे पिंजरा हा बेबी बोल. स्वीटहार्ट मला खूप बोर झालंय ग. आणि पैसेही संपलेत माझ्याकडचे. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हो ग बेबी. मग बोल ना. तुझाही आवाज ऐकायला माझे कान किती आतुर झालेले असतात माहितीये तुला. बोल. पैसे पाठवतेस. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुझा आवाज असा काय येतोय. रडतीयस काय. त्या आनंदीने त्रास नाही ना दिला तुला. म्हणजे आय एम प्रेग्नेंट. कशी काय. कशी काय म्हणजे. ओजस मी तुझ्या मुलाची आई होणार आहे. आरडाओरडा कसला करतेस. तुला प्रिकॉशन घेता येत नव्हती का.
मुली ना मूर्ख असता. प्लीज असं करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, प्लीज असं करू नकोस. ठीक आहे ठीक आहे, आता माझ्या नावाने गळे काढू नकोस. पुढे बोल, काय करायचं ठरवलंयस? मी एक काम करते, मी माझं घर सोडून तुझ्याकडे येते, मग आपण दोघे पळून जाऊन लग्न करूया. काय लग्न करू आणि काय भीक मागून तुला पोसू का काय? एकतर मी अजून करिअर मध्ये पण सेट नाही झालोय, तुझ्या बापाकडे एवढा पैसा आहे त्याचा काय उपयोग आहे का? काय फालतू आहे तुझ्या घरचे? मग काय करायचं आता? अबॉर्शन कर. पण मी मम्माला काय उत्तर देऊ? अगं अबॉर्शन काय मम्माला सांगून करत का कोण? काय बिंडो कायस नारायणी तू? आणि तिला काय कळणार आहे तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल? मीच सांगितलंय तिला. तू काय बिंडो कायस का नारायणी? ओजस, जर मम्माला चुकून कळलं ना की माझ्या पोटात तुझं बाळ वाढतंय, तर ती तुझा खून करेल रे. बघ बेबी, मला माहिती आहे तू असं काही नाही होऊ देणार. आणि आपण कशाला कोणाला सांगायचं हे मूल आपलंय? तू त्यांना सरळ सांगून टाक हे मूल वीरच आहे. अरे ओजस, पण मी मम्माला यापूर्वीच सांगितलं की वीर मध्ये आणि माझ्यामध्ये काहीच झालं नाहीये म्हणून. मग आता सांग तिला तसं झालं होतं म्हणून. आणि त्या मुलाच्या कपाळावर काय माझं नाव नसणार आहे लिहिलेलं? वीरचं नाव घे आणि करून टाक अबॉर्शन. प्लीज मला समजून घे. आधी अक्कल नव्हती का? मला दुसरी काम आहेत, मी नंतर फोन करतो. नारायणी, नारायणी दार उघड, घरात तमाशा नकोय, दार उघड. Thanks, Kabir. पण आज मला आईशी जरा वरच्या स्वरात बोलावंच लागलं. पिंजरा पिंजरा रे, पिंजरा पिंजरा रे. या बंधुराज. काय आता परत डाव मांडायचा? नाही, आज मी तक्रार करायला आलोय. कोणाची? तात्यांची की गजाची? ललितात्याची. आईची? चक्क तू तक्रार करणारस का रे? काय झालं वीर? मला एक सांग, आनंदी या घरात काय म्हणून आली रे? सून म्हणून काय गुलाम म्हणून? मी काय विचारतोय, या घरातली मोठी सून आहे ती. मी तर गजालाही सांगणार आहे, तिला मोठी वहिनी अशी साक मारायची. हेच नियम ना, तू तुझ्या आईला जाऊन सांग एकदा. अरे येता जाता ती त्या आनंदीला एखाद्या गुलामासारखी वागवत असते यार. म्हणजे? नाही, नक्की काय झालंय? अरे आता मी तिच्याशी तुझ्याबद्दल आणि तुमच्या पुण्यातल्या घराबद्दल बोलत होतो, तेवढ्यात तिथे आत्या आली आणि तिला वाटेल तसं बोलायला लागली. पण आनंदी मला काहीच बोलली नाही. ते मला माहितीच होत रे. अरे म्हणून तर मी हे सगळं तुला सांगायला आलोय ना. मी तिला म्हणालो की वीरच्या कानावर हे सगळं घाल, पण तिला घरात वाद नकोय आणि म्हणून सहन करत बसली आहे बिचारी एकटी. आई पण ना, आईला झाले तरी काय ना, तेच कळत नाही आहे मला. हेच ना, तू एकदा तिला जाऊन विचार. वीर यार, आपण शिकलेली माणसं, आपल्या घरात लग्न करून येणारी एखादी सून ही कोणाची तरी मुलगी असते, कसं कळत नाही यांना? आईला ना एक मुलगी असायला हवी होती. त्या मुलीचा सासरी गेल्यावर छळ झाला असता ना, मग आईला कळलं असत. किंवा मग आईची सासू म्हणजे आजी ना, त्या कांता चोरगेसारखी हवी होती. तिने आईचा छळ केला असता ना, मग आईला कळलं असतं घरात येणाऱ्या सुनेचं नक्की काय महत्व असतं. हे बघ, असं म्हणून काहीही होणार नाहीये. एकदा तरी ना आत्याला समज दिलीच पाहिजे. ठीक आहे, चल आपण लगेच जाऊन बोलू आईशी. अरे नाही, आपण नको, तू एकटाच जा. नाही कसं आहे, माझ्या समोर किंवा माझ्या सांगण्यावरून तू हे सगळं बोललास हे जर आत्याला कळलं ना, तर ते अजून चिडेल. म्हणून तू एकटाच जा. करे तुझ. ठीक आहे, मी आईला काही कळू देणार नाही की तू मला बोललायस, पण तरी
आज मला आईशी बोलावंच लागणार. आज नाही, आत्ताच जाऊन बोल आणि आत्याशी ना जरा वरच्या आवाजातच बोल. कसं आजकाल खालच्या आवाजात बोललेलं ना तिला कळत नाही. You're right. Thanks, girl. पण आज मला आईशी जरा वरच्या स्वरात बोलावंच लागणार आहे.